पण ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालं त्या दिवशी माझ्या अंदाजानं मग त्यांना असणारा ऑप्शन राहत नाही. एक तर त्यांना मग आमच्याबरोबर हे जाहीर करण्याचं ऑप्शन राहत नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण माझा गेले महिन्याभराचा प्रवास जर बघितला तर मी महाराष्ट्रामध्येच नाही आहे, त्याच्यामुळे भेटण्याचा असणारा प्रश्नच होत नाही उद्धव ठाकरेंना. त्याच्यामुळे पॅन्थर आणि शिवसेना यांचे जे काही रिलेशन्स होते ह्यांना ती त्यांना अधिक चांगल्या रीतीने माहिती आहे इतर शिवसेनेच्या पेक्षा असं मी त्या ठिकाणी मानतो. मी अनेक गोष्टी बोलत नाही आहे, तेव्हा त्यांनी असणारं जे आहे ते लोकांशी खरं खरं बोलावं असं काँग्रेसवाल्यांनाही सांगतो मी आणि राष्ट्रवादीवाल्यांनाही सांगतो. मला असणारं हारण्यासारखं काही नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की जर ते खोटंच बोलत राहिले लोकांसमोर पब्लिक मीडियाच्या माध्यमातून जे जे काही चाललेलं आहे ते असणारं लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही असं एक लक्षात घ्या की बेसिकली एक तर व्हेरी क्लिअर आहे की शिवसेना आणि वंचित यांची आघाडी होणार हे व्हेरी क्लिअर आहे. मी मागेही म्हणालो होतो की सीट ॲडजस्टमेंटचा प्रॉब्लेम राहिलेला नाही. शिवसेना हे महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना असं वाटतंय की हेही आपल्याबरोबर आले तर BJP बरोबर लढायला सोपं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही त्यांना असणारं कंपल्शन सांगतो आहोत की हे का तुमच्याबरोबर येणार नाही. इलेक्शन माझ्या अंदाजानं जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे माझ्या दृष्टिकोनातून या दोघांना घेण्याचा ट्राय शेवटपर्यंत राहील. पण ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालं त्या दिवशी माझ्या अंदाजानं मग त्यांना असणारा ऑप्शन राहत नाही. एक तर त्यांना आमच्याबरोबर हे जाहीर करण्याचं ऑप्शन राहत नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब एक गोष्ट पाहायला मिळाली आहे ज्याप्रमाणे तुम्ही चर्चेची गोष्ट म्हणता. एक मिनिट मला फोन करून तुम्हाला बोलवून उद्धव ठाकरेंवरती दबाव आणताय का, कारण की कुठेतरी दबावाचं राजकारण केलं जातंय का? कारण की सातत्यानं तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर शिंदे फोन करून तुम्हाला बोलवतो. मी आम्ही भेटलोच नाही आहे, गेले 15 दिवस झाले उद्धव ठाकरेंशी भेटलोच नाही आहे. मी तेच म्हणतोय की तुमचा प्रश्न असा होता की मी उद्धव ठाकरेंना भेटलो की शिंदे फोन करून मला बोलवतात. पण माझा गेले महिन्याभराचा प्रवास जर बघितला तर मी महाराष्ट्रामध्येच नाही आहे, त्याच्यामुळे भेटण्याचा असणारा प्रश्नच होत नाही उद्धव ठाकरेंना. जी काही आमची टीम आहे आणि सेनेची टीम आहे ती बोलत राहिलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मला एक जे कन्सर्न म्हणजे मला एक जे कन्सर्न एकनाथ शिंदेच्या संदर्भातलं दिसलं आणि ते माझ्या अंदाजानं खानदानी असं मी त्या ठिकाणी मानतो. याच कारण की एकनाथ शिंदे सुद्धा जुने शिवसैनिक आहेत. 70-च्या काळातले असणारे शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे पॅन्थर आणि शिवसेना यांचे जे काही रिलेशन्स होते ह्यांना ते त्यांना अधिक चांगल्या रीतीने माहिती आहे इतर शिवसेनेच्या पेक्षा असं मी त्या ठिकाणी मानतो. किंवा त्यांनी माझ्याकडे असणारं जी कन्सर्न दाखवली आणि मी वारंवार त्याचा असणार हे करतोय की त्यांनी असणार म्हटलं प्रकाशराव हे सगळे लक्षात घेताना मी आता मुख्यमंत्री आहे. माझ्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये ती जी प्रतिकृती होणार आहे ती मला कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी नको आहे. काका ती जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर मी आनंद दिघेंच्या बरोबरचा कार्यकर्ता आणि तिथून शिवसेनेत झालेला कार्यकर्ता. पॅन्थरचे आणि त्या काळचे आनंद दिघेंचे संबंध ते म्हटले तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे नव्या पिढीला माहीत नाही. ती कॉन्ट्रोवर्सी मला पुन्हा नको आहे आणि माझ्यावरती मला ब्लेम घ्यायचा नाही की माझ्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये पुतळ्याचं व्यवस्थित देखरेख झाली नाही आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात मला असणारं कॉन्ट्रोवर्सी नको आहे ही त्यांनी मला राजगडावरती आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ते म्हटले होते तुम्ही येणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे
परंतु मला याच्यामध्ये तुमच्याकडून 100% मदत पाहिजे. प्रश्न असा आहे की मी मागही म्हणालो सीट ऍडजस्टमेंट आमच्या होऊन गेलेल्या आहेत, फक्त आषाढा जाहीर करण्याचा शिल्लक राहिलेला आहे. त्यांचा प्रयत्न चाललाय की काँग्रेस आणि एनसीपी यावं. आम्हाला सरळ सरळ दिसतंय की काँग्रेस येणार नाही, एनसीपी येणार नाही. त्यांनी ते प्रयत्न करतील, करू द्या ना. सीट ऍडजस्टमेंट केलं आहे, त्या सीट ऍडजस्टमेंट मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जागा सोडल्या आहेत का की नाही? तर आता पब्लिकली आम्ही कमिट करणार नाही. मुंबई महानगरपालिका पुरतच तुमचा जो आलाय असणार आहे, महाविकास आघाडी चालन च्या तुमची शिवसेना सोबतच्या युतीची जी घोषणा करण्याबाबत जे तुम्ही सातत्यानं म्हणताय, यामध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन्ही पैकी कुठला पक्ष खोडा घालण्याचा प्रयत्न करतोय का? ऐन वेळेला तुमचा डाव डिस्कटावा असे काही प्रयत्न आहे? आता काँग्रेस आणि शिवसेनाही होत नाहीये, युती ही व्हेरी क्लिअर झाली कालच्या ह्याच्यावरनं. राष्ट्रवादीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याच्यामध्ये बघायचं आहे. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये म्हटल्यानंतर 7 जागा त्यांच्या आहेत, 7 जागा ऍडजस्टमेंट करायला हरकत नाहीये. आमच्याकडून व्हेरी क्लिअर गेलेलं आहे. दुसरं जे आहे, 10 अपक्ष नगरसेवक मागच्या शिवसेनेच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये आणि सभागृहामध्ये मदत करत होते, त्यांनाही आपल्याला ऍडजस्टमेंट करायला हरकत नाहीये. त्याच्यामुळे आमची क्लॅरिटी बऱ्याच गोष्टींवरती झालेली आहे. तिथे कुठेही असणारा मिसअंडरस्टँडिंग नाही. अजित पवार म्हणतात की वंचित जर येत असेल तर आमचा काही विरोध नाहीये, फक्त सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे मित्र पक्ष असतील त्यानंतर जे काही विभागणी असेल ती बोल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आपण असा विचार केला तर राष्ट्रवादीच्या मी जसं म्हटलं 7 जागा आहेत, त्या 7 जागा कोणी मान्य करते? त्याला कोणी मान्य करत नाहीये. पण सर, शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हटलाय की ते सकारात्मक आहे वंचित बहुजन आघाडीसाठी. मी तरी अजून वाचलेलं नाहीये. पण काँग्रेस पक्ष वारंवार, तुम्ही वाचलं असेल तर कृपा करून मला असं ते फॉरवर्ड केलं तर अधिक चांगलं होईल. काँग्रेस पक्ष, तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांसोबत या एकत्रित युतीबाबतची चर्चा करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार? माझं जे काही अंडरस्टँडिंग आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, ज्या पक्षांनी असणार 2024 सोडून दिलेलं आहे आणि 2029 धरून चाललेलं आहे, त्यांच्या पाठीमागे लागण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून मी मागेही म्हणालो होतो की हा जो पिरियड आहे हा गोल्डन पिरियड आहे, आणि ह्या गोल्डन पिरियडमध्ये जर आपण योग्य भूमिका घेतल्या तर मुंबई महानगरपालिका ही पुन्हा निवडून येऊ शकते. त्याच्यामध्ये म्हणजे मला कुठल्याही पद्धतीची असणार अडचण आहे असं मला वाटत नाही आहे.